जालन्यामध्ये आंदोलनकर्त्यांवर झालेला अमानुष लाठीचार्ज याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रावर पडलेले असून याचा निषेध महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात होत असून मुंबईमध्ये याचे परिणाम पाहायला मिळत आहे. सकळ मराठा समाज एकत्र येऊन जालन्यातील या घटनेचा निषेध करत असताना अंबरनाथमध्येही मराठा समाज एकत्र येऊन छत्रपती शिवाजी चौकात मराठा समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला होता. दरम्यान जालना येथील मराठा आरक्षण आंदोलनात आंदोलकांवर अमानुष लाठी हल्ला झाल्याने संतप्त मराठा समाजाच्या वतीने राज्य सरकार विरोधी घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संविधानिक मार्गाने आंदोलनात बसलेल्या मराठा आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी केलेला अमानुष लाठीमार तसेच शांततेच्या मार्गाने आपले हक्क मागण्यासाठी जमलेल्या मराठा समाज बांधवांना पांगवण्यासाठी गोळीबार देखील केला असल्याने अंबरनाथमध्ये मराठा समाजाने निषेध करत घोषणाबाजी केली. जालन्यामध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सनसीर आणि शांतता मार्गाने जे उपोषण सुरू होतं ते दडपण्याकरता ते चरडण्याकरता हेतुपुरस्कर आमच्या मराठा माता भगिनी आणि बांधवांवर अमानुष अशा प्रकारचा लाठी हल्ला करण्यात आला. मराठ्यांचा इतिहास बघताना याच्या आधीसुद्धा मराठ्यांचे आतापर्यंत 57 मोर्चे न भूतो न भविष्यती अशा प्रकारचे मोठे मोठे मोर्चे झाले की जगाने ज्याची दखल घेतली इतिहासामध्ये ज्याची नोंद झाली शांतताप्रिय असणारा असा हा समाज तेवढाच आक्रमक आहे. परंतु त्यांना जर डिवसलं तर वास्तविक ह्या लोकांनी हेतुपुरस्कर ज्याप्रमाणे एखाद्या सिंहाच्या गुहेमध्ये जाऊन त्या सिंहाला कोल्ह्याने डिवचावं जागी करावं त्याप्रमाणे हा प्रकार झालेला आहे आणि हेतुपुरस्कर झालेला आहे. आम्ही अंबरनाथच्या सकल मराठा मोर्चाच्या वतीने ह्या कृत्याचा जाहीर निषेध करतो आणि हे कृत्य ज्यांनी केलं तात्काळ त्यांना निलंबित करण्यात यावं अशी मागणी आमची आहे. आणि म्हणूनच अंबरनाथ शहराच्या वतीने हा सकल मराठा बांधव या ठिकाणी आज एकत्रित जमा झालेला आहे आणि आम्हीसुद्धा सनसीर आणि शांतता मार्गानेच या अंबरनाथ शहरामध्ये आजचं हे आंदोलन केलेलं आहे आणि त्यांना योग्य ते अशा प्रकारचा धडा शिकवावा अशी आमची जाहीर मागणी आहे. जय जिजाऊ जय शिवराय. शीतल मोरेसह अभय शर्मा, मेट्रो न्यूज, अंबरनाथ. मॅक्सलाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे. एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच रूफमध्ये सी टी स्कॅन, कॅथलॅब मशीन, डायलिसिस मशीन, इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं. प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर, जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं. प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे, सी जी एच एस आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, प्लस ESICचे पेशंट्स जे असतं ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे. तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पदरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा. आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525. उल्हासनगर असो, अंबरनाथ असो की बदलापूर, ऊन, पाऊस, थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो. सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज. अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज. मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका.